पंचमहाभूतांच्या संरक्षणाचा संदेश देणारी संस्कृती आणि विविधतेतील एकता ही देशाची ताकद असून आपल्या संस्कृतीचं रक्षण करा असं आवाहन केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी केलं. कणेरी मठावर सुरू असलेल्या सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवानिमित्त आयोजित परिसंवादात ते बोलत होते. कणेरी मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवाअंतर्गत परिसंवाद घेण्यात आला. या परिसंवादाला केरळचे राज्यपाल आरिफ खान यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्वामी शंकरारूढजी महाराज, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले, आमदार जयंत पाटील, UAS धारवाडचे डॉक्टर आर आर हंचीनाल, गोव्याच्या ICARचे संचालक डॉक्टर प्रवीण कुमार, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील, लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर जगन्नाथ दीक्षित, पुण्याच्या कृषी महाविद्यालयाचे धीरज कांकरे, जम्मू काश्मीरचे मसुरी इक्बाल, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार आनंदराव पाटील प्रमुख उपस्थित होते. सुरुवातीला कणेरी मठ संस्थानचे काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी लोकोत्सवामध्ये सुरू असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. पंचमहाभूतांच्या संरक्षणातून पर्यावरणाचा संदेश देणारी संस्कृती आणि विविधतेतील एकता ही देशाची ताकद आहे. हे वैभव जपण्याची जबाबदारी समाजावर आहे असं प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ खान यांनी केलं. एकता का आधार आपकी त्वचा का रंग क्या है ये नहीं हो सकता, आप क्या भाषा बोलते हैं ये नहीं हो सकता, आप किस तरह पूजा अर्चना करते हैं ये भी नहीं हो सकता. फिर क्या होगा? उन्होंने कहा कि मानव एकता का सबसे बड़ा आधार एकात्मता है. अगर हमें हर चीज में दिव्यता नजर आती है तो हम किसी भी चीज के साथ क्रूरता का व्यवहार कैसे अपना सकते हैं. लेकिन वास्तविकता यह है कि पिछले विकास और प्रगति के नाम पे पूरी दुनिया में विकृति के साथ वो क्रूरता अपनाई गई. कार्यक्रमानंतर राज्यपाल आरिफ खान यांच्यासह मान्यवरांनी पंचमहाभूत बोधप्रयोग पाहिला, तसंच पंचतत्वांच्या संरक्षणाची शपथ घेतली. दरम्यान येत्या काळात पंचमहाभूतांचं संरक्षण झालं नाही तर आपल्याला मोठ्या संकटाला सामोरं जावं लागू शकतं. पंचमहाभूतांचं संरक्षण करणं आपलं कर्तव्य असून त्यासाठी प्रत्येकानं योगदान द्यावं असं आवाहन स्वामी शंकरारूढ महाराज यांनी केलं. उपस्थित मान्यवरांनी पृथ्वीचं रक्षण, सेंद्रिय शेती पद्धतीचं महत्त्व, मानवी जीवनात पंचमहाभूतांचं महत्त्व विशद करून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकानं योगदान देण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाला देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.